माझ्या यूट्यूब चॅनल MMV Theory and Practical मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मी आज तुम्हाला फ्रंट ड्राइव म्हणजे वाहनावरील फ्रंट ड्राइव एक्सल आप खोलल्यानंतर म्हणजे आपण एखाद्या वेळेस क्लच प्लेट बसवल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडचे फ्रंट एक्सल फिट करणे आवश्यक असते. तर आपण फिट करताना एका साईडचे सुरुवातीला सर्व म्हणजे ॲक्सल फिट केल्यानंतर आपण दुसऱ्या साईडलासुद्धा ॲक्सल आपल्याला फिट करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला शाकापुरील ते दोन नट काढून आणि ब्रेक पॅड असेंब्ली काढून आपल्याला तो काय करावा लागेल, परत आपल्याला तो फिट करून घ्यायचा असेल. तर आपण आता प्रथम तो फ्रंट म्हणजे ॲक्सेल हे आपण फिट केलेला आहे. तर ते फिट केल्यानंतर आपल्याला आता म्हणजे तो बसवला आहे, तो फ्रंट ॲक्सेल बसवला आहे. तर आपण ते आता सर्व कशाप्रकारे फिट केले जाते तर मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला हे सर्व दाखवत आहे. तर तो फ्रंट ॲक्सेल फिट केल्यानंतर ते खोललेले सर्व नट आपण काय करायचे, फिट करून घ्यायचे. सर्व ते नट ब्रेक पॅड असेंब्ली फिट केल्यानंतर तो आपल्याला त्यावरील व्हील म्हणजे चाक हे काय करायचे, फिट करून घ्यायचे. तर मी तुम्हाला हे हा व्हिडिओद्वारे प्रत्यक्ष तुम्हाला दाखवून देत आहे. तर ते तुम्ही सर्वांनी आवश्यक पाहून घ्यावा. तर पा हे ॲक्सेल कसे फिट करून त्यावरील व्हील कसे फिट केले जाते हे तुम्ही आवश्यक पाहून घ्या.